नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण दिवाळीच्या फराळाकरता अतिशय झटपट होणारी करंजी पाहणार आहोत आणि बऱ्याच जणांना साठ्याच्या करंजा खूप किचकट वाटतात किंवा वेळ खाऊ वाटतात तर अशा वेळी खूप जास्त वेळ न घालवता तुम्ही पटकन करंजा आणि त्याही अतिशय टेस्टी बनवू शकता तर करंजा करत असताना काही खास टिप्स जेणेकरून करंजी खुसखुशीत होईल तर चला सुरुवात करूया व्हिडिओला सगळ्यात अगोदर आपण इथे पाव किलो मैदा घेतलेलं आहे तर वाटीने मोजलं तर अडीच वाटी मैदा भरतो म्हणजेच अर्थात शंभर ग्रॅमची एक वाटी आहे आपली तर आता पाव किलो मैदा यामध्ये चिमूडभर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि लगेच आपण यामध्ये साधारणतः तीन मोठे चमचे या जो काही तुम्हाला चमचा या व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्या चमच्याचा वापर करून मी तीन चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतले आणि ते पिठावर ओतून घेतलेलं आहे अर्थातच आपण इथे तुपाचं मोहन वापरतो आहे त्यामुळं काय होतं की पीठ व्यवस्थित तुम्हाला दिसून येत असेल अगदी खुसखुशीत या पिठाच्या करंजा होतात आणि पिठाला छानपैकी जसं आपण साठा वापरल्यानंतर करंजीला बबल्स येतात त्या पद्धतीचेच बबल्स यासुद्धा करंजीला येतात आणि करंजी ही अगदी तोंडात विरघळेल इतकी छान होते तयार आता आपण तुम्ही पाहू शकता सगळं जे मोहन आहे तुपाचं ते पिठामध्ये टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि अलग धाताने पिठाचा एक मुटका वळवून घेतलेला आहे म्हणजेच अर्थात जर मुटका होत असेल तर यामध्ये जे काही आपण तुपाचं मोहन वापरले ते अगदी परफेक्ट पडलेलं आहे आता लागल तसं एका ग्लासामध्ये पाणी घेऊन थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना खूप जास्त सैलसर नको किंवा खूप जास्त दाटसरही नको तर नॉर्मल मीडियम आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे या पद्धतीने आता पीठ सेट होणं गरजेचं असतं किंवा पीठ मुरणं गरजेचं असतं यासाठी याला झाकण लावून एक पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्या अर्धा तास एक तास ठेवलं तरी चालेल आता तोपर्यंत आपण इकडे सारण बनवूया करंजीच्या सारणाकरता सगळ्यात अगोदर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले यामध्ये शंभर ग्रॅम आपण किसलेला सुको खोबरं वापरलेलं आहे किंवा सुक्या खोबऱ्याचा किस म्हणता येईल रेडीमेड मिळतो किंवा जर तुमच्याकडं घरात सुको खोबरं असेल तर ते तुम्ही खिसून वापरू शकता आता हा खोबर किंवा हा खोबऱ्याचा किस आपल्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने याचा कलर चेंज झाला पाहिजे चे, आणि ज्यावेळेस तुम्ही खोबरं भाजत असता त्यावेळेस खूप छान एक सुगंध दरवळतो तर त्यावेळेस समजायचं की आपला खोबरं भाजून तयार आहे हे सगळं काढून घ्या या पद्धतीने आता त्याच कढईचा वापर करून अजून एक ते दोन चमचे साजूक तूप टाकून घ्या आणि त्या तुपामध्ये आपल्याला पाववाटी रवा वापरायचे आता रवा कोणता वापरावा बॉम्बे रवा किंवा अगदी बारीक रवा जो काही घरात असेल तो वापरा पण शक्यतो बारीक रव्याचा वापर करावा म्हणजे सारण हे छान लागतं खाण्यासाठी आता रवासुद्धा छान असं तुपावर भाजून घेतला आहे दोन ते ती तीन मिनटं त्याचाही कलर जो आहे तो चेंज झालेला आहे या पद्धतीने मग आता तोही आपण काढून घेऊया एका वाटीमध्ये आणि हे सगळं सारण आपल्याला एकत्रच करायचं आहे त्यामुळं मी ज्या बाउलमध्ये खोबरं काढून घेतलं होतं त्याच बाउलमध्ये रवाही ॲड केलेला आहे आता लगेच आपण त्याच कढईमध्ये अजून एक चमचाभर साजूक तूप टाकून घेऊया आणि साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला साधारणतः दोन मोठे चमचे खसखस घेतलेली आहे लगेच यामध्ये एक पाव वाटी आपण काजूचे तुकडे आणि पाववाटी साधारणतः आपण इकडे बदाम घेतलेला आहे आणि जर क्वांटिटी मोजायचीच म्हणली ड्रायफ्रूटची तर कमी जास्त करता येते एकवीस ते पंचवीस काजू किंवा वीस ते पंचवीस बदाम अगदी बारीक कट करून घ्या जर तुम्हाला असे नसतील आवडत तर तुम्ही त्याची मिक्सरमध्ये भरड काढूनसुद्धा वापरू शकता आता सुकामेवासुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी गोल्डन कलर आला की तोही लगेच काढून घ्या आता त्याच सारणामध्ये मी ॲड केलेलं आहे जिथे आपण रवा आणि खोबरं ऑलरेडी भाजून ठेवलं होतं तर त्यात सुकामेवासुद्धा ॲड करूया आणि आता गोडाचं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी आपल्याला यामध्ये पिठा पिठी वापरायचं आहे तर पिठी साखर किती वापरावी एवढ्या सारणाकरता मी ते साधारणतः दीड वाटी पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरून या करंजा बनवू शकता पण इथे मी साखरच वापरलेली आहे साधारणतः पाव चमचावर आपण वेलची पूड घेतली आहे आणि सगळं सारण जे आहे ते व्यवस्थित चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळं सारण याच पद्धतीने हलवून घ्या हे झटपट पद्धत दाखवली आहे बऱ्याच करंजा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता तिळाची करंजी बनवतात गुळाची करंजी बनवतात इवन ड्रायफ्रूट्सची केवळ तुम्ही करंजी बनवू शकता किंवा रो रवा आणि खोबऱ्याचा वापर करून जी पारंपारिक पद्धतीने करंजीवन होतात तर त्यासुद्धा म्हणजे तुम्हाला इथे मला सांगायचं आहे की सारण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं आवडीनुसार सारणाचा तुम्ही वापर करा आता इथे आपण पंधरा ते वीस मिनटानंतर हे पीठ चेक केलं आहे छान मुरलं आहे पीठ तरीसुद्धा हे पीठ तरी आपल्याला एखाद्या खलबत्त्यामध्ये तुम्ही जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये या पद्धतीने थोडंसं कुटून घ्यायचं आहे जर नसेल तर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते एखाद्या लाटण्याचा वापर करून हे पीठ छान या पद्धतीने थोडंसं कुटून घ्या यामुळं काय होतं की करंजीला छानपैकी खुसखुशीतपणा येतो आणि छान असे वर करंजी तळल्यानंतर छोटे 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 असे बबल्स येतात त्याला म्हणजेच करंजी खुसखुशीत होते आता आपण छोटे छोटे पिठाचे गोळे करून घेऊया तर ज्या आकाराच्या तुम्हाला करंज्या बनवायच्या असतील त्या पद्धतीने पिठाचे गोळे तयार करावेत हातावर करंजी तुम्ही भरू शकता किंवा तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही त्या साच्याचासुद्धा वापर करू शकता आता करंजीची लाटी लाटत असताना नेहमी पातळ लाटावी जर जाड लाटी लाटली तर करंजी ही तळल्यानंतर थोड्या वेळानंतर नरम पडू शकते यासाठी छान अशी पातळ लाटी गोलाकार लाटून घ्या आणि त्यानंतर ही लाटी आपण आता एका साच्याचा वापर करून भरून घेऊया तर छान डिझाईन येते करंजीला याकरता मी या साच्याचा सा वापर केला आहे आणि करंजा खूप खूप लवकर किंवा पटा पटापट तयार होतात ज्यांना कुणाला अशा करंजा येत नाहीत त्यांनी हातावर केल्या तरी चालतील किंवा ज्यांना मुरड येत असेल त्यांनी करंजीला आवर्जून मुरड घालावी तीसुद्धा करंजी दिसण्यास खूप छान दिसते पण मी अगदी तुम्हाला कमी वेळामध्ये करंजा कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता करंजीमध्ये सारण किती भरावं साधारणतः जेवढं पीठ असेल तेवढंच तुम्ही सारण भरायचं आहे किंवा पिठाची लाटी जर खूप मोठी असेल तर अशावेळी दोन ते तीन चमचे सारण भरा खूप जास्तही सारण भरू नये अन्यथा फुटू शकतात किंवा खूप कमीही भरू नये अन्यथा करंजा या जास्त पोकळ होतील तर तुम्हाला ज्या पद्धतीने खायला आवडत असेल त्या पद्धतीने एक तो दोन चमचे सारण भरून या पद्धतीने करंजी तयार करून घ्या लगेच आता आपण दुसरीसुद्धा लाटी लाटून घेऊया खूप सोपी पद्धत आहे ओ पर प्रत्येकांची कदाचित पद्धत वेगळी असू शकते पण मी ज्यांना काहीच जमत नाही अशांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे म्हणजे ते सुद्धा पटापट पत करंजा करू शकतील अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवण्याचा मीकडे ट्राय केलेला आहे तर या पद्धतीने दुसरी करंजीसुद्धा मी लाटून घेतली आहे आणि तीही आपण भरून घेऊया आता प्रत्येकाकडेच या पद्धतीचा जर स्टीलचा सा साचा नसेल तर प्लास्टिकची हल्ली बाजारामध्ये छोटे छोटे साचे मिळायला लागलेत ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता खूप कमी पैशामध्ये मिळून जातात अगदी पंधरा ते वीस रुपयेच्या रेंजमध्ये तुम्हाला तो साचा मिळून जाईल आणि त्याही साच्याने सुद्धा करंजी बनवता येते ते, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघा तर दुसरीही करंजी आपली तयार साधारणतः थोड्याशा करंजा मी करून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम झाल्यानंतर थोडासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा जर पिठाचा गोळा वर येत असेल याचाच अर्थ तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर गॅस हा मिडियम टू लो ठेवायचा त्यामध्येच करंज्या तळून घ्या करंजी तळत असताना झाऱ्याचा वापर करून वरच्या साईडने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान करंजीला असे छोटेसे बबल्स येतात आणि करंजी खुसखुशीत होते करंजीचा कलर आवडीनुसार थोडासा तुम्ही फिका किंवा अगदी गोल्डन कलर काढला तरी चालेल पण मला या पद्धतीने करंजा तळलेला आवडतात जेणेकरून त्या खुसखुशीत जास्त होतात यासाठी मी तळलेला आहे या पद्धतीने पहा खूप छान आणि खरंच अतिशय टेस्टी या करंजा झालेल्या आहेत आता आपण दुसऱ्या टप्प्यातसुद्धा करंजा तळून घेऊया तळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं ऑलरेडी पहिल्या टप्प्यात तळल्यामुळं अशा वेळी दोन मिनटं वाढ बघायची तेल गरम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील करंजा टाकून तळून घ्यायचे आहेत म्हणजेच तुमच्या करंज्या व्यवस्थित तळल्या जातील त्या कुठेही कच्च्या राहणार नाहीत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मी थोडासा जो कलर आहे तो फिका घेतलेला आहे किंवा जास्त गोल्डन न करता या पद्धतीने तळून दाखवले तर हीसुद्धा करंजी अतिशय टेस्टी होते आता तुम्ही पाहू शकता अजून एक मी तुम्हाला जो ज्या पद्धतीने साचा सांगितलेला होता तो याच प्रकारचा साचा असतो आणि तो, तो साचा तुम्हाला बाजारात हल्ली मिळून जातो तर बघा या साईट्समध्ये थोड्याशा लहान करंज्या तयार होतात पण खरंच खूप छान किंवा खूप उत्कृष्टपणे याला डिझाईन येते आणि पटकन करंजा तयार होतात लहान मुलं असतील घरात तर तुम्ही नक्कीच या साच्यांचा वापर करा म्हणजे करंजी ही जास्त मोठी होणार नाही आणि अगदी पटापट करंजा तुमच्या तयारही होतील लहान मुलं खूप आवडीने खातील लहान करंजा असतील तर आणि त्या त्या व्यवस्थित खाल्ल्याही जातील पहा मी करंजी करून दाखवली अजून एक आता ही सुद्धा करंजी आपण तळून घेऊया तर या पद्धतीने सुद्धा मी काही करंजा करून घेतलेल्या होत्या म्हणजेच लहान आणि मोठ्यांच्या हिशोबाने या करंजा मी तयार केलेल्या आहेत तर पाव किलो मैद्याचा वापर करून आपण या करंजा बनवल्या आहेत आता साधारणतः किती करंजा तयार होतात जर तुम्ही या छोट्या साईजमध्ये बनवल्या तर एक पंचवीस करंजा आरामात बनून तयार होतात आणि सारणही अगदी परफेक्ट होतं खूप कमी पडत नाही किंवा खूप जास्तही होत नाही अगदी बरोबर सारण माझं झालेलं आहे तर या पद्धतीने आपण या करंजा तयार केले आहेत तुम्ही येत्या दिवाळीला नक्कीच या पद्धतीने करंजा करून पहा करंजा पूर्ण थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे खरंच खूप खुसखुशीत झाली आहे आणि वरचं आवरणसुद्धा अतिशय छान झालेलं आहे अगदी तुम्ही पाहू शकता नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा